नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या एम पी एस सी संयुक्त क क्लग टायपिस्ट मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न दहा किलोग्रॅम साखरेची किंमत चारशे आहे त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट मिळाल्यास तर साखरेची किंमत प्रति किलोग्रॅम किती होईल असं विचारलेलं आहे तर तुम्हाला जी खरेदी किंमत आहे ती चारशेची चारशेच राहणार आहे जर तुम्ही दहा किलोग्रॅम घेतली असती तर ही तुम्हाला किती पडली असती चाळीस किलोग्रॅम प्रति किलो तर ही जी चारशे रुपयाची साखर आहे त्यामध्ये तुम्हाला आता पंचवीस टक्के एक्स्ट्रा मिळते फुकट मिळते म्हणजे दहा किलो तर तुम्ही घेत आहात त्याचे पंचवीस टक्के एक्स्ट्रा मिळत आहेत तर पंचवीस टक्के म्हणजे किती मिळत आहेत तुम्हाला तर दहाचे पंचवीस टक्के किंवा पंचवीस टक्के जर काढले तुम्ही तर हे किती येतात चाराचे च पंचवीस टक्के म्हणजे दहा गुणीला पंचवीस टक्के फुकट मिळाले पंचवीस भागीला शंभर तर हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजेच टू पॉईंट फाईव्ह किलोग्रॅम एक्स्ट्रा साखर मिळत आहे तर म्हणजे दहा प्लस टू पॉईंट फाईव्ह एकंदरीत बारा पॉईंट पाच किलो साखर तुम्हाला मिळत आहे किती रुपयात तर ती मिळत आहे चारशे रुपयात तर भागीला बारा पॉईंट पाच टोटल रुपये भागीला टोटल क्वांटिटी तुम्हाला प्रत्येक किलो ग्रॅमची रेट मिळेल तर इथे भाग देऊया किंवा इथे सिम्पली दहाने गुणा दहाने भागा तर इथे दहाने गुणल्यानंतर हा शून्य कटतो हा पॉईंट इकडे जातो म्हणजे इथे प्युअरली एकशे पंचवीस होतात एकशे पंचवीस पंचवीसला याने जर भाग दिला तर पंचवीस पाच एकशे पंचवीस होतात एक याला पंचवीसने भाग दिला तर पंचवीस एक पंचवीस खाली किती उरतील तर चाळीस वजा पंचवीस म्हणजेच पंधरा उडतील आणि पंचवीस सक्क शून्य पंचवीस सक्क दीडशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा सोळा गुणीला दोन म्हणजेच बत्तीस रुपये प्रति किलो याची प्राईज राहील ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद